राज्य देश विदेश क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. झटपट सुरुवातीला पाहूयात एक महत्वाची बातमी. डोंबिवलीमध्ये कल्याणशीर रस्त्यावर गायकर कंपाऊंड इथं ठेवलेल्या भंगाराच्या केमिकल टँकमध्ये भीषण स्फोट झालाय. हा स्फोट एवढा भीषण होता की 2 किलोमीटर परिसरातल्या इमारतींना या स्फोटाचे हादरे जाणवले. स्फोट झाल्यावर उरलेल्या 3 टाक्या आजूबाजूच्या चाळीवर येऊन पडल्या. या ठिकाणी 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या आहेत. या ठिकाणी अजूनही आग मोठ्या प्रमाणात वेगानं पसरतीये. एमआयडीसी परिसरातल्या दावडी नाका परिसरात ही घटना घडली. स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाल्याची सध्या तरी माहिती मिळतीये. समतेचे कैवारी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं महापरिनिर्वाण दिनी जोहान्सबर्गमध्ये निधन झालंय. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही महिन्यांपासून मंडेला फुफ्फुसाच्या आजारानं त्रस्त होते. वर्णभेदाविरोधात मंडेला यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यासाठी मंडेलांनी 27 वर्ष तुरुंगवास सुद्धा भोगला. त्यांनी शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी 1993 साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही मंडेलांच्या निधनावरती शोक व्यक्त केलाय. तर संसदेतही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह सरकार आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकर अनुयायांची पावलं चैत्यभूमीकडे वळली आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी रांग लागली आहे. या लाखो अनुयायांसाठी शिवाजी पार्कवर पालिकेच्या वतीनं सोय करण्यात आली आहे. तसंच त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनासह विविध सामाजिक संस्था पुढे आल्या. इंदू मिलवरील जागेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन रिपाईच्या कार्यकर्त्यांनी केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी इंदू मिल परिसरात बाबासाहेबांचा फोटो आणि मेणबत्ती लावून प्रतिकात्मक भूमिपूजन केलंय. भूमिपूजन करण्यासाठी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी 5 डिसेंबरचं अल्टिमेटम सरकारला दिलं होतं. मात्र महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वरात्रीला रिपाईच्या कार्यकर्त्यांनी हा अल्टिमेटम खरा करून दाखवला. तेलंगणा या देशातल्या 29व्या राज्याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या राज्यात आंध्र प्रदेशातले 10 जिल्हे असतील. रायलसीमा विभागातल्या 2 जिल्ह्यांचा समावेश तेलंगणामध्ये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं मागे घेतलाय. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. मात्र भाजपनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जातीय हिंसाचार विधेयकावर प्रश्न उपस्थित केलेत. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांना पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केलेत. नरेंद्र मोदींनी जातीय हिंसाचार विधेयक सादर करण्याची सरकारची वेळ चुकीची असल्याची टीका केली आहे. या विधेयकामागे व्होट बँकेचं राजकारण असल्याचं मोदींनी म्हटलंय. मात्र जातीय हिंसाचार विधेयकाची वेळ चुकीची असल्याची टीका भाजपनं केली असली तरीही सरकार हे विधेयक आणण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. हे विधेयक मांडण्यात येईल तसंच त्याच्यावर सर्व सहमतीही मिळवली जाईल असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. जम्मू काश्मीरसाठी असलेलं आर्टिकल 370 वर चर्चा करण्याचं खुलं आव्हान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदींना दिलंय. तसंच ज्यांना आर्टिकल 370 आणि काश्मीरच्या इतिहासाविषयी माहिती आहे त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते असंही त्यांनी म्हटलंय. दूध भेसळी संदर्भात सुप्रीम कोर्टानं कडक भूमिका घेतली आहे. सर्व राज्यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत देण्याचे निर्देश दिले. तसंच 6 महिन्यापर्यंत होणारी शिक्षा कायद्यामध्ये तरतूद करून जन्मठेपेपर्यंत का होऊ नये असाही प्रश्न उपस्थित केलाय.
कायद्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीचं लैंगिक शोषणाचा आरोप असलेले न्यायाधीश गांगुली यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रकरणाचा तपास करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या कमिटीनं मुलींसोबत गांगुली यांनी गैरवर्तन केल्याचं मान्य केलंय. सुप्रीम कोर्ट प्रशासन गांगुली यांच्यावर कारवाई करू शकत नसल्याचं कोर्टानं सांगितलंय. हरियाणा सरकारनं आयएएस अधिकारी अशोक खेमका यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यातील करारासंदर्भात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. वडेरा आणि डीएलएफ यांच्यातील करार रद्द करण्यासाठी खेमका यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. यासंदर्भात उत्तर देण्यासाठी खेमका यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला दिलासा मिळालाय. 23 डिसेंबरपासून खटल्याची नव्यानं सुनावणी सुरू होणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार हा खटला नव्यानं चालवला जाणार आहे. यापुढे सलमान खानवर सदृश मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत खटला चालवला जाईल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल बिलासाठी पुन्हा 10 डिसेंबरपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय. अण्णा राळेगण सिद्धीत उपोषणाला बसणार आहेत. पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप अण्णांनी केलाय. तसंच विरोधी पक्षावरही विश्वास नसल्याचं त्यांनी सांगितलंय. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्लांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. आता तर महिलांशी बोलण्याचीही भीती वाटते. माहीत नाही कधी कोणती महिला काय बोलेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. जर्मनीच्या विदेश मंत्र्यांनी यवनमध्ये झालेल्या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली. या हल्ल्यात 52 डॉक्टर्स आणि नर्स मरण पावल्यात. जर्मन विदेश मंत्रालयानुसार या हल्ल्यात 2 जर्मन नागरिकांचाही मृत्यू झालाय. युक्रेनची राजधानी कीवमध्ये सरकारविरोधात सेंट्रल स्क्वेअर इथे निदर्शनं करण्यात आली. निदर्शनकर्त्यांनी राष्ट्रपती व्हिक्टोर यानुकोविच यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर युक्रेनच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीनं निदर्शनकर्त्यांना अहिंसेच्या मार्गानं विरोध दर्शवण्याची विनंती केली आहे. नायजेरियाच्या जॅक्सन 4 नावाच्या जहाजावर काम करणाऱ्या हॅरिसन ओकेन या नाविकाचा जीव कसा वाचला याचा व्हिडिओ समोर आला आहे. 26 मेला ओकेनचं जहाज अटलांटिक महासागरात एका वादळात फसलं होतं. त्यानंतर तब्बल 3 दिवसांच्या संघर्षानंतर त्याला वाचवण्यात यश आलं होतं. अमेरिकेमध्ये फास्ट फूड बनवणारे कामगार संपावर गेले. संपावर गेलेल्या या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनवाढीसाठी हा संप पुकारला आहे. जी 24 तास एक पाऊल पुढे.